प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांचे त्रुटीपूर्तता अघोषित शाळा प्रचलित धोरण हे 22 वर्षापासूनचे जे प्रलंबित प्रश्न आहे, तर या प्रलंबित प्रश्नांकरिता शिक्षकांकडून या आधीच्या सरकारमधील मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेण्याचा असंख्य वेळेस प्रयत्न करण्यात आलेला होता. जे अधिवेशन झालेले होते त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शिक्षकांची भेट घेण्याचं सुद्धा मान्य केलेलं होतं. सभागृहामध्ये तसं लेखी दिलेलं होतं आणि त्या पद्धतीचा इतिवृत्तसुद्धा त्या ठिकाणी आहे. मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे नेहमी आजारी असल्याकारणामुळं 2.5 वर्षामध्ये ते आजारी होते आणि त्यामुळं ते शिक्षकांना भेटू शकले नाही आणि त्याचसोबत सर्वसामान्य शेतकऱ्यांचीसुद्धा त्यांची भेट होऊ शकली नाही. बेरोजगार तरुण, महाराष्ट्रातील इतर सर्वसामान्य जनता यांची त्यांच्या आजारपणामुळं 2.5 वर्षामध्ये कधीही भेट होऊ शकली नाही. मात्र सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर निश्चित आनंदाची बाब म्हणजे ते अत्यंत ठणठणीतरित्या बरे देखील झालेले आहे. त्यांचे सुपुत्र आणि ते स्वतः हे अत्यंत चांगल्या पद्धतीने आता महाराष्ट्राचे दौरे करू लागलेले आहे. वेगवेगळ्या शाखांवरती जाऊन ते आता दौरे करताय. विविध नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदा अशा विविध छोट ज्या महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी आता दौरे करताय. आणि सर्वात महत्त्वाचं, या आधी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री किंवा त्यांचे जे सुपुत्र आहे यांच्याकडे मास्क लावूनच ते शक्यतो सर्वसामान्य जनतेमध्ये पाहायला मिळत होते, कारण त्यावेळेस करोनाची सुद्धा वाईट परिस्थिती असायची. मात्र आता जर बघितलं तर मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री स्वतः उद्धवजी ठाकरे हे विना मास्कचे आणि त्यांचे जे सुपुत्र आहे हे सुद्धा विना मास्कचे सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन आता मिसळताना पाहायला मिळत आहे. याचा निश्चित आनंद जो आहे तो आता सर्वसामान्य जनता, शिक्षक, शेतकऱ्यांना होत आहे. मात्र हेच ते जर त्यांची तब्येत सत्तेत असताना जर चांगली असती तर मात्र याचा आनंद आणखी द्विगुणित झाला असता तो शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला. त्याचसोबत शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहे ते जर निश्चित मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते जर बरे असते, आत्ता ज्या पद्धतीचे बरे आहे ते, त्याचसोबत त्यांचे सुपुत्र देखील, त्यांनी देखील त्यावेळेस असा झंझावती दौरा जर त्यावेळेस जर केला असता तर निश्चित आज महाराष्ट्रातील जे काही प्रलंबित प्रश्न आहे ते मार्गी लागले असते. आणि त्याचसोबत आता महाराष्ट्राचे जे नवीन मुख्यमंत्री आहे तर एकनाथजी शिंदे यांनी मात्र आता महाराष्ट्रभर सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन जे काही प्रश्न आहे, जे प्रलंबित प्रश्न आहे ते त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सोडवायचे आहे 24/7 असं त्यांनी देखील माहिती दिलेली आहे. याआधीचे देखील मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहे त्या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री असतील, अमित देशमुख असतील, त्याचसोबत इतर देखील मंत्र्यांना सांगितलेलं होतं का शिक्षकांचे जे त्रुटीपूर्तता अघोषित प्रचलित धोरणाची प्रश्नांच्या ज्या फाईल आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे घेऊन या. मात्र या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री असतील किंवा इतर देखील मंत्री असतील त्यांच्याकडून मात्र ही फाईल जी आहे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाची ती मात्र कधीही मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर गेल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही आहे. ही अत्यंत खेदजनक बाब आहे आणि त्यामुळं निश्चितच हे प्रलंबित प्रश्न राहिलेले होते की ज्यामुळं शेतकऱ्यांचे असंख्य कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे, शिक्षकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे. शिक्षक जे आहे ते काही आता रिटायरमेंट झालेले आहे, काही रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आहे, असंख्य कुटुंब उद्ध्वस्त झाले. आणि तो जो काही तळतळाट जो आहे तो मात्र वेगवेगळ्या पद्धतीने जो आहे तो संबंधितांना भोगावा लागला. आणि हे प्रश्न या आधी महाविकास आघाडी सरकार जेव्हा स्थापन झालेलं होतं कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवण्यात आलेला होता. मात्र तो कॉमन मिनिमम प्रोग्राम हा काय आहे तो मात्र शेवटपर्यंत कुणालाही समजला नाही. मात्र आता जे आधीचे चटके बसलेले होते ते सर्वसामान्य जनतेने स्वतः महाविकास आघाडीमध्ये असलेले विविध आमदार, खासदार यांनासुद्धा या पद्धतीचे फटके जे आहे, म्हणजेच जो वेळ मिळत नव्हता किंवा इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नव्हते आणि यातूनच आता जे सत्तांतर झालेलं होतं या गोष्टींमुळं, तर महाराष्ट्राचे आता जे मुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदे
यांनी सत्तेवरती येतानाच सांगितलेलं आहे का मी 24/7 सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणार आहे. मी दौऱ्यावरती महाराष्ट्रातील सर्व कानन कोपरा त्या ठिकाणी जाऊन जो आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणार आहे आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचं हे सरकार असणार आहे. हे त्या जे जे प्रलंबित प्रश्न आत्तापर्यंत जे प्रश्न सुटलेले नाही ते प्रश्न मी सोडवणार आहे. आणि त्यामुळेच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती निघालेले आहे. मग त्यामध्ये आता हा जो दौऱ्याचा रूट असणार आहे तो आता आज जर बघितलं आज 29 जुलै आहे, उद्या 30 जुलै रोजी ते नाशिकमध्ये असणारे नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, पुणे असा त्यांचा दौरा असणार आहे. यामध्ये आता किती दिवस हा दौरा चालतो आहे, 30 तारीख, 31 तारीख, 1 ऑगस्ट वगैरे पुढं जे आहे, आणखी किती दिवस हा दौरा पुढं चालणार आहे त्याची माहिती मात्र अधिकृत आपल्याकडे आल्यानंतर ती पण बघणार आहोत. मात्र उद्या जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे नाशिकमध्ये असणार आहे, 31 तारखेला पुन्हा ते औरंगाबादला असणार आहे, त्यानंतर पुण्याला किती तारखेला असणार आहे त्याची देखील माहिती आपण आल्यानंतर ती देखील आपण तारीख अधिकृत बघणार आहोत. परंतु हे होत असतानाच त्रुटीपूर्तता अघोषित आणि प्रचलित धोरणामधील जे काही शिक्षक आहे ते सर्व शिक्षक मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्या संदर्भात अधिकृत लवकरच जे पत्र आहे ते देखील वेगवेगळे पत्र हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिक्षकांकडून त्या संदर्भात तयारी जी आहे ती करण्यात येणार आहे. जे प्रलंबित प्रश्नांकरिता शिक्षकांनी आत्तापर्यंत महाराष्ट्राची आधीचे जे काही मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे यांची असंख्य वेळेस भेट घेण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याकरिता महाराष्ट्राचे 7-8 जे शिक्षक आमदार आहे, 7-8 पदवीधर आमदार आहे यांच्याकडे खेट्या घातलेल्या होत्या. मात्र त्यांनाही बिचाऱ्यांना कधी या शिक्षकांची क्यू आली नाही आणि त्यांनीही कधी मुख्यमंत्र्यांची त्यांनाही कधी भेट मिळाली नाही. हा खूप मोठा इतिहास आहे, त्यामध्ये आपण न गेलेलंच बरं. कारण असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहे ते आता याआधी सर्वांनी सर्वच मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आता हे मुख्यमंत्रीसुद्धा शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवतील असा कुठंतरी विश्वास जो आहे तो सर्वसामान्य शिक्षकांना आहे. आणि औरंगाबादचे विविध जे काही आमदार आहे त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे का सिल्लोड या ठिकाणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांची भेट जी आहे ती शिक्षक जे आहेत ते घेणार आहे. त्यासोबत नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी सुद्धा भेट घेण्याचं नियोजन जे आहे ते जवळपास शिक्षकांचं झालेलं आहे. आणि याचसोबत असंसुद्धा काही शिक्षकांकडून माहिती जी समोर येत आहे की ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार होण्यासाठी सिल्लोड या ठिकाणी सर्व शिक्षकांनी एकत्रित यावं, आपली गेले 20 वर्षापासून विना अनुदानीचा वनवास संपवण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होणार आहे. आणि याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना त्या ठिकाणी भेटायचं आहे. आणि ही भेट जी आहे ती महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आत्तासुद्धा जे त्यांना मोठं खातं मिळू शकतं असे अब्दुलजी सत्तार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची 31 जुलै म्हणजेच परवा जी आहे ती भेट घेणार आहे. रविवारी 31 जुलैला 31 जुलै 2022 रविवारी सिल्लोड येथे त्या ठिकाणी भेट होणार आहे. तर यासोबत चर्चा करून निर्णय करून घेण्यासाठी त्या ठिकाणी चर्चा, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की हे सर्व मंत्रालय मी जे फिरतो आहे ती सर्व मंत्रालय आहे, मला मी त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतो आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती होऊ शकते. त्यामुळं त्या ठिकाणी सिल्लोड या ठिकाणी शिक्षक आणि अब्दुलजी सत्तार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची त्या ठिकाणी चर्चा करून लगेच निर्णय घेण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी कुठलाही विचार न करता जास्तीत जास्त शिक्षकांनी एक दिवस आपल्या हक्काच्या मागणीकरिता जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे अशी विनंती करण्यात येत आहे. स्थळ त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद शाळा मैदान सिल्लोड, तालुका सिल्लोड, जिल्हा अहमदनगर, वेळ 11 वाजता अशी माहिती जी आहे ती शिक्षकांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याच पद्धतीची माहिती नाशिक, मालेगाव,
औरंगाबाद पुणे या ठिकाणची इतर देखील शिक्षकांचं कसं नियोजन होतं त्याची देखील अधिकृत माहिती आल्यानंतर ती देखील आपण माहिती पुढे बघणार आहोत. निश्चितच शिक्षक भेट घेऊन हजारोंच्या संख्येने आता शिक्षक, कारण मुख्यमंत्री जाता सर्वसामान्य जनतेमध्ये फिरत आहे. या आधीची परिस्थिती जर बघितली तर मुख्यमंत्र्यांचा प्रत्यक्ष चेहरा पाहण्याकरिता बाकी जे आहे ते त्या पक्षातील आमदारांना सुद्धा भेटत नसायचं. त्या मंत्रिमंडळातील जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत त्यांना सुद्धा महाराष्ट्राचे जे काही आधीचे मुख्यमंत्री होते त्यांची भेट घेण्याकरिता वेळ घ्यावा लागायचा, आणि त्यामुळं खूप अवघड परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती. कारण आजारी असल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस ऑनलाईन पद्धतीने मीटिंग ज्या आहे त्या होत होत्या, आणि प्रत्यक्ष भेट जी आहे ती सर्वसामान्य जनतेची होत नव्हती. मात्र निश्चितच आता अत्यंत चांगल्या पद्धतीचा वेळ देणारे मुख्यमंत्री जे आहे ते आता आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच हे मुख्यमंत्री वेळ देऊन शिक्षकांचे प्रश्न सोडवणार का हे मात्र पाहणं औचित्याचं ठरणार आहे. त्याकडं महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शब्द दिलेला होता, उद्धवजी ठाकरे यांनी शब्द दिलेला होता की मी तुमचा प्रश्न सोडवणार आहे. या शिक्षकांची जी प्रलंबित प्रश्नांची जी फाईल आहे त्या मंत्रिमंडळाच्या पुढं बैठकीसमोर घेऊन या. मात्र सर्व जो दोष होता तो त्या ठिकाणची जी यंत्रणा ज्यांना सांगण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही मंत्र्याची हे घ्यायचं नाही आहे, परंतु संबंधित ज्यांना सांगण्यात आलेलं होतं त्यांनी मात्र याचा पाठपुरावा व्यवस्थित न केल्यामुळं शिक्षकांची त्रुटीपूर्तता अघोषित प्रचलितचे प्रश्न जे आहेत ते मात्र प्रलंबित राहिले. मात्र आता जरी माजी मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन हे प्रश्नांना न्याय मिळून मात्र इतर मंत्र्यांमुळं तो न्याय मिळाला नाही, मात्र आता महाराष्ट्राचे हे मुख्यमंत्री शिक्षकांना न्याय मिळवून देणार का याचं उत्तर जे आहे ते त्या काही दिवसांमध्ये मिळू शकतं. आणि त्या दृष्टीने शिक्षकांकडून आता थेट मुख्यमंत्र्यांना भेटीचं नियोजन आता सुरू झालेलं आहे. ही भेट कशा पद्धतीने होते त्याच्या अधिकृत व्हिडिओ आल्यानंतर ते देखील आपण पुढे बघणार आहोत.